नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आमचा इतका खतरनाक म्हणजे खूप मोठा इन्सिडेंट झालेला आणि आम्ही थोडक्यात वाचलेलो. थोड्या वेळपूर्वी आम्ही आत बाहेर होतो आणि तोपर्यंत सगळं चांगलं होतं. जे नंतर झालं ना, तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघितलं असेल, फुल सॉलिड आमची वाट लागली होती. आम्ही तर ते काय सगळं कॅप्चर करू की काय, आम्ही ते कोणत्याच वेगळ्याच लेवलला होतो. पण बच गए असं वाला सीन होता. खूप मोठं म्हणजे असं असं वाटलं नव्हतं की असं काही होणार पण आहे. जो होता काय जो होता आजची गेले होते ते आहे की जास्त म्हणजे आमच्यावर काय नाही आलं. ती एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा त्याच म्हणजे आम्ही ते फुटून आतमध्ये पण येऊ शकत होतो, आम्ही बाहेर येऊ शकत होतो, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी होऊ शकत होत्या. पण लकीली असं काही झालं नाही, आम्ही सेफ आहे, त्यामुळे आम्हाला काही असं काही वाटत नाही. बाकी खर्च बिर्च वाढले, त्या काही गोष्टी सगळ्या चेंज झालेल्या आहे. आणि आता ना तो व्ह्यू, आमचा व्ह्यू मेन म्हणजे व्ह्यू होता आणि तो व्ह्यू आमचा थोडासा आहे ना डिस्टर्ब झालेला आहे. चेंज होईन काय होईन हे मन नाहीये फिलहाल. सो बायकोचं म्हणणं आहे ना की तो जो व्ह्यू होता ना तो एकदम बेस्ट होता आणि तोच असला पाहिजे. परत बघू आता, अजून सध्या तरी विचार करतोय ना की हे जे सायक्लॉन विक्लॉन आलेलं आहे ना त्याला येऊन जाऊ देऊ. पहिले थोडं शांतता बघू. आज वीकेंड आहे म्हणजे एक्झॅक्टली एक आठवडा झालेला आहे. बायको संडे लास्ट संडे मग याच संडे ह्याच टायमाला झालेला. संडेलाच झालेला, संडेला आणि आज आला संडे. आज पण आम्ही संडे बाहेर चाललोय. होपफुली काय काही सोपं व्हायला, काही प्रॉब्लेम नको व्हायला. लेट्स सी. पावसाळ्यात ना गाडीत एकदम फुल खराब होऊन गेली होती. म्हटलं पटकन निघायचं, पहिले थोडी साफसफाई होऊन जाऊ देऊ. बायको चालली आहे आरसी मार्टला. सो आहे ना आम्ही आलेलो आहे आरसी मार्टला पुण्यामध्ये. आता आहे ना तुम्हाला काय सांगू, सोशल मीडियाची जी पॉवर आहे ना ती एकदम खतरनाक आहे. म्हणजे आम्ही कुठे पण काही डिस्कवर करतो किंवा काय करतो ना, तर आत्ता आम्ही आरसी मार्टला आलेलो आहे. मी सोशल मीडियावर बघितलं की हे अशी काही गोष्ट आहे. तर लोकांना काही नवीन गोष्टी बघायच्या आहे की हे सगळं सोशल मीडियावर मिळून जातं. जसं आता आमचा व्हिडिओ बघून पण काही लोकांना काय आलं असेल की इथं काही गोष्टी, इथं काय फिरायसारखं आहे पुण्यात काही गोष्टी. सो आलेलो आहे आम्ही आरसी मार्टला. बायको तर पटकन पुढे गेली. चला पटापट गाडी बिडी बंद करू आपण. तर या मार्केटमध्ये ना पूर्ण तुम्हाला हाऊस होल्डच्या सगळ्या गोष्टी मिळतील. म्हणजे तुम्ही किचनचे कटलरी म्हणा किंवा घरात काही लागणारे वस्तू किंवा चाकू वगैरे या सगळ्या गोष्टी आहे. मला तर बॉटल सिलेक्शन बघा तुम्ही. ही वाली ब्लॅकवाली मला छान वाटलेली, पण आय थिंक आहे ना थोडंसं सध्या याची गरज नाही. जिमसाठी माझ्याकडे आहे बघा, तुम्ही किचनचे सगळे सामान आहेत. आता आम्ही पुढे पुढे चाललेलो आहे. वेगवेगळ्या बास्केट वगैरे. बायको काय भेटतंय की नाही भेटतंय? आपल्याला थोडं किचन सजवायचं आहे ना. हा ना चलेगा. कुछ युनिक आम्ही शोधामध्ये आहे. हे वेगळा बकेट्स वगैरे. टोटली घरात लागणाऱ्या एकूण एक गोष्टी म्हणजे वॉशरूम पासून ते किचन पर्यंत, किचन पासून ते हॉल पर्यंत, हॉल पासून ते अजून बऱ्याच गोष्टी आहे. डेकोरेशनचे सामान पण आहेत. आमचं बघण्यात चालू आहे अजून. डेकोरेशन सगळे सामान आहेत. तुम्हाला जर काही होम डेकोर करायचं आहे तर ह्या साईडला, तर हे हे सगळ्यात भारी वालं आहे. लाईट वालं नाही का? हा लाईट वालं, लाईट वालं आहे. हे काहीतरी वेगळंच आहे माहिती का? बॉल आहे हा, पण हाताला ना असं चिकट चिकट वाटत. अच्छा हे बघा, हे असं त्यात पण आणखी गोळी.
हे बघितलं काय हे ऍक्च्युली असं आहे बघा हा त्यात पण काहीतरी निघतंय मला भीती वाटते की फुटून जाईन माझ्या हातातून ते फ्यू मोमेंट्स लेटर ड्रायव्हर सीटवरून आम्हाला अशा प्रकारे बाहेर काढून देण्यात येत आहे हा हा नाही मान रही बोल नको चालू नाही तर जाऊ दे नको चालू नाही तर गाडी उघडतच नाही ना ऐकत नाहीये तर आता बायको गाडी चालवणार आहे वा 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 गाडी बंद नाही केली अशा प्रकारे सीट ची सेटिंग चेंज झालेली आहे व्हेरी गुड क्वेश्चन व्हेरी गुड हो ना असंच करायचं ना मग सांगतच नाही तुला आता चला अशी तिकडे कुठे आणून सोडलं काय माहिती बायकोने खूप मोठा राऊंड घेतलाय छोटा राऊंडचं नाव सांगून जंगल में आके छोडा मेरे को चलो आज पावभाजीचा प्लॅन केलेला आहे नक्की 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 माझा युट्यूब चॅनल आहे मी त्याच्यावर टाकतोय तर तुम्ही नक्की बघा त्याच्यावर तुम्ही पण कमेंट करा नक्की श्रुती दीपक वाघ म्हणून चॅनल आहे हो हो पावभाजी घेतोय ना आज आहे ना यांच्या इथे ना पहिलाच दिवस आहे आज उद्घाटन आहे आणि उद्घाटनच्या दिवशी आम्ही पण आलेलो म्हटलं चलो ट्राय करते सो धानोरीमध्ये हे आहे पावभाजी हाऊस आता तर फर्स्ट डे आहे लेट सी कसं टेस्ट आहे याची आम्हाला थोडी घाई होती म्हणून आम्ही ना पार्सल घेऊन घेतलेले घरी खाणार आहे मस्तपैकी आरामात कारण की ना वातावरण एकदम छान झालेलं आहे चलो 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 हां तू घेऊन चल मला कॅमेराज असला ना की चांगलं असतं की बायकोवर अवलंबून राहणं हा ना संडे आहे ना वीकेंड संपायला आलेला आहे संपायच्या पहिले लोक मस्तपैकी एन्जॉय करून घेत आहे आम्ही मस्तपैकी लांब गाडी पार्क केलेली आणि म्हणजे आमच्या ना चर्चाच चालू होती आम्ही ते बघितलं ना त्याहून चर्चा चालू होती आमची किती मस्त वारा सुटलेला आहे उगाच तू केस बांधलेस मला असं वाटतंय मी तर माझा चेहरा दाखवत नाही कारण की नाही इतके केस असे खराब झालेले ना ऑडिओ